तर विद्यार्थी मित्रांनो पेपरच्या अगोदर तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन पाहून जावं लागतं जर तुमचे जर पन्नास मार्क्स भरत आहे तर पेपर प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर जवळपास तुमचे दहा ते पंधरा मार्क्स इझिली वाढतात म्हणून तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन पाहणे खूप गरजेचं असतं बघा या विद्यार्थ्याला जवळपास अस्सीपैकी सत्याहत्तर मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे इंग्लिशसारख्या विषयामध्ये जवळपास अस्सीपैकी सत्याहत्तर मार्क्स मिळणे सोपं नाही बट तुम्ही पण अस्सीपैकी जवळपास सत्याहत्तर प्लस मार्क्स घेऊ शकता जर अशा प्रकारे पेपर प्रेझेंटेशन तुम्ही केलं पेपरमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहून आलात सोबतच बघा तुम्हाला इथे सेक्शन वाईज पूर्ण सांगित आहे आणि क्वेश्चनचा आन्सर किती लिहायचा दोन मार्क्स करता तुम्हाला किती पॉईंट लिहायचे आहे चा, चार मार्क्स करता कसं लिहायचं आहे सोबतच तुम्हाला जे रायटिंग स्किलचा पार्ट असतो तो तुम्हाला कसा लिहायचा आहे किती त्यामध्ये तुमचे वर्ड्स आले पाहिजेत किती पेज तुम्हाला भरवायचे चा, आहे चा, चार मार्क्स करता पाच मार्क्स करता सिम्पल सर्व आपण पाहणार आहोत सोबतच मी तुम्हाला पेपरसुद्धा समजून सांगणार आहोत आणि तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रिव्हिअस इयर पेपरच पाहून जावा लागतो आणि हा पेपर दोन हजार तेवीसचा पेपर आहे या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि ऑफिशियली बघा बोर्डने मार्क्स कशाप्रकारे दिले आहेत तुम्हाला पण अशा प्रकारे मार्किंग पॅटर्न समजून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पेपर लिहिताना समजेल की हा मला एवढे पॉईंट लिहायचे म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळतील तर पेपरच्या अगोदर जर तुम्ही हा पेपर पाहून घेता तर तुमच्याकरता खूप उपयोगी राहणार आहे म्हणजे इझिली जर तुम्ही इथे कमी मार्क्स तुम्हाला पडायचे आहेत तर इझिली तुम्ही दहा ते पंधरा मार्क्स वाढवू शकता या एका व्हिडिओमुळे तर हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे सोबतच पूर्ण पेपर समजून घ्यायचा आहे कारण पेपर हा पी आहे मागच्याच वर्षीचा पेपर आहे इंग्लिशचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सत्याहत्तर मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहे तसं हा पेपरला करूया स्टार्ट त्या तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सोबतच अन्सर शीटसुद्धा प्रोव्हाइड होते दहावीचे सर्वच विद्यार्थी जे दहावीचे इंग्लिश मिडीयम आणि मराठी मिडियम विद्यार्थी आहेत त्यांनी पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला जॉईन करायचा आहे कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन पीडीएफ क्वेश्चन पेपर व्हायरल पेपर सर्व तुम्हाला तेथे पीडीएफ प्रोवाईड होतो तर पेपरला स्टार्ट करूया बघा कशाप्रकारे याने पेपर सॉल्व केलेलं आहे सेक्शन फर्स्ट तुमचं लँग्वेज स्टडीचं असतं जवळपास तुम्हाला इथे आठ मार्क्स दिल्या जातात तर बघा चारच जे ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला सॉल्व करावं लागतात तर बघा याने पण चार जवळपास ॲक्टिव्हिटी इझिली सॉल्व केलेल्या आहे फर्स्ट बघा तुम्हाला ॲन्सरच्या खाली या टाईपमध्ये अंडरलाईन करायची आहे अल्फाबेटिकल ऑर्डर बघा कशाप्रकारे लावलेली आहे त्यानंतर अशाच प्रकारे पूर्ण ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे बघा तुम्हाला जर या टाईपमध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही असंच टॅब्युटवर फॉर्मॅट तयार करा त्यामध्ये ॲन्सर लिया आणि पेन्सिलचा उपयोग केलेला आहे जर पेपरमध्ये तुम्हाला दिसलं पेन्सिल पण वापरता येतं तर वापरा नाही तर पेनाने तुम्ही सिंपल असा बॉक्स तयार करू शकता आणि इझिली तुम्हाला स्केलचं स्केलची पण जरूरत नाही तुम्ही या टाईपमध्ये जर बॉक्स काढला तर हो, तो दिसायला छान दिसतो आणि तुम्हाला इझिली पैकीच्यापैकी मार्क्स मिळतात त्यानंतर बघा येथे पूर्ण जो क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आहे ते तो त्यांनी सॉल्व केलेला आहे नंतर लागतो तुमचा सेक्शन टू आता बघा सेक्शन टूमध्ये बघा टेक्स्युअल पॅसेज आता पहा तुम्हाला मोस्टली टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये ट्रू किंवा फॉल्स फिल इन द ब्लँक हे सर्व मिळतं तुम्ही सिंपल यामध्ये तुम्ही अंडरलाईन करत जा तुम्ही जे ॲन्सर लिहिलं ते बघा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये अॅन्सर लिहिलेला किती छान दिसतं अशाच प्रकारे पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं आहे आणि बघा त्यानंतर uh, जे तुमची फायनली जो पर्सनल रिस्पॉन्सचा जो टॉ टो, टॉपिक टो, असतो किंवा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारला जातो बघा दोनपैकी दोन मार्क्स याला मिळालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं पर्सनल रिस्पॉन्स दोन मार्क्स करता तुम्ही कसा लिहिल एक तुम्हाला मोठा पॅरॅग्राफ करायचा आहे आणि एक छोटा जर तुम्ही या टाईप जरी लिहिलं तर तुम्हाला इझिली एक मार्क्स याला एक मार्क्स याला दोन मार्क्स मिळतात आणि जर तुम्ही एकच पॅराग्राफ लिहिला तरी सिंपल जवळपास तुम्हाला मोठा पॅरॅग्राफ या टाईप लिहायला लागतो ध्यान असू द्या तुम्ही असंच करा तर सिंपल तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स मिळू शकता नंतर बघा क्वेश्चन नंबर टू बी आता मी एक आणि मी क्वेश्चन पेपर पाहत आहो सोबतच तुम्हाला आन्सर कसं लिहायचं ते सांगत आहो आणि क्वेश्चन पण मी तुम्हाला सांगतो की कसे क्वेश्चन होते आणि कसे आन्सर लिहिलेले आहे तर बघा तुमचा जो क्वेश्चन नंबर टू बी आहे सिम्पल याने दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काय आलं होतं एक तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये विचारलं होतं की हु सेड आणि टू हु टू हुम ठीक आहे तर सिम्पल तुम्हाला या टाईपमध्येच टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचं असतं बघा इथे त्याने काय केलेलं आहे इथे तुम्हाला या टेबलमध्ये जे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन पण लिहावा लागतो तर हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला आलं होतं इथे दोन करता एक क्वेश्चन आला होता डिस्क्राईब uh, मिनास कॅरेक्टर तर सिम्पल बघा याने मिनास कॅरेक्टर दोन करता जवळपास किती दर्शवलेलं आहे बघा सिम्पल त्याने काही नाही जवळपास सहा ते सात लाईन लिहिलेल्या आहे तर सिम्पल त्याला अशा प्रकारे मार्क्स देण्यात येतात एक याला आणि एक याला तर तुम्ही असंच करा जवळपास तुम्ही जे पण आन्सर लिहिता लिहिता ते जर दोन मार्क्स करताय तर सिंपल तुम्हाला एकाच पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे बट सिम्पल असं वाटलं पाहिजे की जवळपास वरच्या तीन लाईन वेगळ्या आणि खालच्या तीन ते ती चार लाईन वेगळ्या तर तुम्हाला सिंपल दोन मार्क्स मिळतात तर हे लक्षात असू द्या नंतर बघा तुम्हाला याच ॲक्टिव्हिटीमध्ये काही दिलेलं आहे तुम्हाला येथे तुम्हाला एक तर विरुद्धार्थी शब्द एक शब्द तर समानार्थी शब्द पाहायला मिळतात जे तुमच्या पॅसेजमध्ये तुम्ही ॲन्सर शोधू शकता तर बघा कसं प्रेझेंटेशन केलेलं आहे बी फाईव्ह म्हणजे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स बघा दोन मार्क्स करता एवढंच लिहिलेलं आहे आणि अक्षर काही एवढं मला तर चांगलं नाही वाटलं एवढं अक्षर चांगलं नाही विद्यार्थी मित्रांनो तरी पण त्याला जवळपास सेव्हन्टी मार्क्स मिळालेले आहे तर तुमची हँडरायटिंग जर चांगली असेल तर तुम्ही इझिली सेवन्टी एट प्लस मार्क्स घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही सिम्पल असा पेपर तुम्हाला सॉल्व करायचा असतो काही जास्त यामध्ये डिफिकल्टी नाही आहे बघा सिम्पल तुम्ही पण अशा प्रकारे मांडणी करता तर तुमचे मार्क्स वाढणार आहे बघा सेक्शन थ्री पोएट्रीचा आहे आणि पोएट्रीमध्ये तुम्हाला जवळपास दहा मार्क्स करता येतं आणि दहा मार्क्समध्ये सर्वात अगोदर तुमचा जो क्वेश्चन थ्री असतो तो, तो पाच मार्क्सचा असतो तर बघा यामध्ये पण तुम्हाला इन द ब्लँक तुम्हाला या टाईपमध्ये याने पेन्सिलने मे बी पेन्सिलने आहे जर पेन्सिलचा यूज तुम्हाला करा म्हटलं पेपरमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये वाचलं तुम्ही तरच तुम्ही यूज करसाल नाहीतर एकच पेन तुम्ही वापरायचा आहे नंतर बघा याच प्रकारे टेबलवर फॉर्मॅट आणि अशाच प्रकारे त्यांनी ओवर ओवरऑल अॅन्सर लिहिलेला आहे सोबतच बघा तुम्हाला एक थीम आणि सेंट्रल आयडिया दोन मार्क्स करता येते बघा हे जो हा जो बी क्वेश्चन आहे ना हा जो बी क्वेश्चन आहे तो आहे ॲप्रिन्सिएशन ऑफ पोएम तर ॲप्रिन्सिएशन ऑफ पोएममध्ये बघा टायटल टायटलच्या नंतर बघा त्याने नेम ऑफ द पोएट देन वन बघा राईम स्कीम काय आहे तर राईम स्कीम लिहिलेला आहे ए बी सी बी या टाईपमध्ये लिहिलेलं आहे फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तर मोस्टली तुम्ही जर एक जरी नाव लिहिलं तरी होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही तर मोस्टली तुम्हाला माहीत आहे अल्ट सॉरी अल्टरनेशन किंवा एलिस्ट्रेशन बघा इन्व्हर्जन मेटा मेटाहोर तर या टाईपमध्ये तुम्हाला पण लिहायचा आहे जो त्या पोयममध्ये फिगर ऑफ स्पीच बनतो तो तुम्हाला लिहायचा असतो नंतर बघा सेंट्रल थीम कशा प्रकारे सेंट्रल आयडिया लिहिली आहे काही नाही वाढून चढून तुम्हाला थोडं लिहायचं असतं दोन मार्क्स करता तुम्हाला इझिली एवढं लिहायचं आहे बघा सेंट्रल थीम कशाप्रकारे लिहिलेलं आहे नंतर बघा काही जर तुम्हाला तुमची स्पेस उरत असेल किंवा एक पेजवर तुम्ही एवढंच लिहिलं आणि तुम्हाला नेक्स्ट सेक्शन स्टार्ट करायचं आहे तर तो नवीन पेजवर तुम्ही स्टार्ट करा बघा आता एवढं त्याने लिहिलं आणि जवळपास एवढं पेज बाकी आहे तर सिम्पल तुम्हाला या टाईपमध्ये एक लाईन ओढायची असते आणि पुढे जायचं असते पुढच्या पेजवर तुम्हाला सेक्शन नवीन जो आहे तो चालू करायचा असतो तर हे पण लक्षात असू द्या हे जे छोट्या छोट्या मायनर मिस्टेक आहेत ना हे जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला इझिली मार्क्स जास्तीत जास्त मिळतात कारण की पेपर चेक करणाऱ्यांना तो पेपर चेक करणे खा फारच इझी जातो आणि त्याला पण वाटतो की नाही विद्यार्थी चांगला आणि व्यवस्थित त्याने लिहिलेला आहे नीट नेटके त्याच्या पेपरमध्ये आहे तर इझिली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स किंवा जवळपास सेवन्टी एटपर्यंत इझिली तुम्ही जाता जर तुम्ही ॲन्सर व्यवस्थित लिहिलेले आहे तर बघा आणि तुमचे जर तुमचं जर हस्ताक्षर योग्य आहे आणि तुमचं जर क्वेश्चन लिहिण्याची मेथड चांगलेली आहे आणि क्वेश्चनचा ॲन्सर पण तुम्ही जवळपास जास्तीत जास्त लिहिलेला आहे किंवा जेवढं पाहिजे तेवढं सफिशियंटली आहे तर क्वेश्चनचा ॲन्सर पण वाचल्या जात नाही एवढं लक्षात ठेवा बघा सेक्शन फोर काहीच नाही सिंपल तुम्हाला हेच इन द ब्लँक याच टाईपमध्ये क्वेश्चन टेबल फॉर्मॅटमध्ये असंच दाखवायचं आहे आणि तुम्हाला मॅच द पेअर जर आलं समजा या टाईपमध्ये तुम्हाला बॉक्स काढून त्याचे आन्सर सिम्पली लिहायचे आहे बट ॲन्सरमध्ये तुम्ही मॅच द पेअर केल्यानंतर तुम्ही या टाईपमध्ये बाण दर्शवा ठीक आहे ते दिसण्याकरता फार अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि इझिली तुम्हाला मार्क्स दिल्या जातात बघा ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी तेच तुमची पर्सनल रिस्पॉन्स एवढंच लिहिलेलं आहे सिम्पल तुम्हाला इथे त्याला बघा दीड मार्क्स येथे बघा दीड मार्क्स दिलेले आहे बघा दीड एक आणि याला हापस मार्क्स मिळालेले आहे का तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं जवळपास तुम्ही काय करा एकच तुम्ही मोठा पॅराग्राफ लिहा बट त्या पॅराग्राफमध्ये जवळपास दोन जवळपास तुमचे पॅसेज दिसले पाहिजे छोटे छोटेवाले बघा सिंपल तुम्हाला एक एवढं लिहायचं समजा एवढं लिहिलं तुम्ही आणि हे लाईन तुमची इथे समाप्त झाली येथून दुसरी लाईन स्टार्ट करा पॅराग्राफ मोडमध्ये ते दिसलं पाहिजे जवळपास दोन छोटे छोटे पॅरा तुम्ही लिहिलेले आहे असं दिसलं पाहिजे त्यानंतर बघा समरी रायटिंग कशाप्रकारे केलेली आहे आणि जवळपास समरी रायटिंगमध्ये तुम्हाला इझिली पाचपैकी चार मार्क्स मिळून जातात नंतर बघा सेक्शन uh, पाच तुमचा नवीन पेजवर स्टार्ट होतो रायटिंग स्किल कशाप्रकारे मांडणी केलेली हे एक वेळेस तुम्हाला पाहून घ्यायचं आहे काय नाही सिम्पल लिहिलेला विद्यार्थी मित्रांनो तरी पण त्याला जवळपास या पत्राला साडेचार मार्क्स मिळालेले आहे तर बघा जवळपास साडेचार मार्क्स मिळाले म्हणजे फायनली हे कन्वर्ट होतात पाचमध्येच तर लक्षात असू द्या प्रकारे मांडणी एक वेळेस तुम्ही पाहून घेसाल नंतर त्यानंतर जे अदर ॲक्टिव्हिटी आहे ते पण व्यवस्थित सॉल्व केलेले आहे बघा मी तुम्हाला सांगितलेलं डायलॉग रायटिंगच तुम्हाला सॉल्व करायचे आहे बघा याने व्यवस्थित मांडणी केलेली आहे अगोदर क्वेश्चन विचारला मग नंतर आन्सर याचा नंतर क्वेश्चन आणि नंतर ॲन्सर मी सांगितलेलं तुम्हाला मोस्टली जे जो तुमचं फर्स्ट स्टेटमेंट असणार आहे ते क्वेश्चनचंच असणार हे लक्षात असू द्या म्हणजे पहिले क्वेश्चन मग ॲन्सर नंतर क्वेश्चन आणि मग आन्सर अशा प्रकारे तुम्हाला मान्य करून घ्यायचे एक मार्क्सकरता इझी आहे त्यानंतर बघा तुम्हाला एसनो किंवा काही पण तुम्ही इथे कन्वर्जेशन किंवा काही पण तुम्ही इथे स्टेटमेंट लिहू शकता कारण बघा इथे प्रश्न विचारला आहे वीस इज युअर फेवरेट बुक तुम्हाला नाव लिहायचं आहे जर तू एसनोमध्ये अॅन्सर असलं तर नो लिहिलं तरी चालेल तुम्हाला एक मार्क्स इझिली मिळतो त्यानंतर बघा तुम्हाला इथे काय करायचं असतं जवळपास सहा वाक्य तुम्हाला बनवावं लागतं किंवा जवळपास सहा स्टेटमेंट इथे तुम्हाला तयार करायचे आहेत तुमच्या आणि तुमच्या मित्राच्या मनामध्ये तुम्हाला एक येथे टॉपिक मिळणार आहे आणि सिम्पल तुम्हाला सहाच जवळपास इथे तुम्हाला स्टेटमेंट बनवून घ्यायचे आहे इझिली तुम्हाला मार्क्स मिळून जातात आणि बघा यामध्ये तुमचे मार्क्स काढले जात नाही हे लक्षात असू द्या बघा पाचपैकी पास, पास मिळालेले आहे मोस्टली यामध्ये मार्क्स तुमचे काटल्याच जात नाही तर हीच ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करा त्यानंतर बघा येथे तुम्हाला नंतर दुसरा क्वेश्चन चालू होतो आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय काय मिळतं बघा एक तर तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल पास मार्क्स करता दोनपैकी तुम्हाला एक लिहायचं असतं जर तुम्हाला येथे असा बॉक्स दिलेला आहे आणि एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर भरायचे आहे तर याची तुम्हा तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे म्हणजे यामध्ये मार्क्स तुमचे काटले जात नाही मोस्टली तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्सच याला दिल्या जातात तर हे लक्षात असू द्या जर टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲन्सर लिहिण्याकरता आलं पॅसेजवरून तर तुम्ही तेच शोधा आणि त्याचे ॲन्सर व्यवस्थित लिहून या बघा याला चार मार्क्स दिलेले आहे बट मोस्टली मी सांगतो तुम्हाला पाचपैकी पाचच मार्क्स मिळतात तर तुम्ही यो योग्य त्या रीतीने दाखवलं आणि ॲन्सरमध्ये तुम्ही टिकमार्क करत जा जे पण ॲन्सर तुम्ही लिहिलं त्याला टिकमार्क करू द्या त्याला अंडरलाईन करून घ्या कारण तुम्हाला मार्क्स देण्याकरता सरांना इझी जातं आणि तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स मिळतात त्यानंतर बघा याने कशाप्रकारे सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे क्वेश्चन यामध्ये बी बी विचारलेलं आहे आणि बीमध्ये तुम्हाला एकच मिळतं इथे एक तुम्हाला डेव्हलपर स्टोरी बनवावं लागतं किंवा तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करावं लागतं तर मोस्टली तुम्हाला जी स्टोरी दिलेली असते तो तुम्हाला तेला, तेला स्टोरी तुम्हाला लांबवायची आहे त्याला त्याला वाढून जडून लिहायचं आहे ते स्टोरी तुम्ही लिहा जवळपास तुम्हाला चार ते पाच मार्क्स इझिली मिळून जातील नंतर तुमचा लास्ट सेक्शन आहे सेक्शन सहा जो तुम्हाला आहे स्किल डेव्हलपमेंट आणि याला इझिली सर्वांनाच पैकीच्यापैकी मार्क्स म्हणजे पाचपैकी पैकी पाच मार्क्स तुम्हाला दिल्या जातात काही नाही विद्यार्थी मित्रांनो सिंपल तुम्हाला जे आहे वॅक्युलरी येथे विचारले जाते बघा सर्वात अगोदर कशाप्रकारे तुम्हाला इंग्लिश शब्द दिलेले असतात आणि तुम्हाला मराठीत त्याचे अर्थ लिहा लागतात त्यानंतर बघा काही वाक्य तुम्हाला मराठीत लिहा लागतात सिंपल वाक्य तुम्हाला येणार आहे काही प्रॉब्लेम नाही तर फायनली बघा याला पाचपैकी पाच मार्क्स येथे मिळालेले आहे अशाच प्रकारे पूर्ण पेपर याने सॉल्व केला आणि जवळपास तुम्हाला मी दाखवलेला आहे किती जवळपास अस्सीपैकी सत्याहत्तर मार्क्स त्याने घेतलेले आहे आणि अस्सीपैकी सत्याहत्तर आणि तुम्हाला स्कूलमधून कॉलेजमधून जवळपास वीस मार्क्स तर मिळतात म्हणजे जवळपास याचे वीस आणि सत्याहत्तर नाईंटी सेवन मार्क्स होत आहे इंग्लिश सारख्या विषयामध्ये तुम्ही पण इझिली नाइंटी सेवन टू नाईंटी एट मार्क्स घेऊ शकता जर अशा प्रकारे मांडणी केली आणि याचं ॲन्सर जे ॲन्सर लिहिण्याची मेथड आहे ते एक वेळेस तुम्हाला पाहायची आहे सोबत बघा याची जी हँडरायटिंग आहे हस्ताक्षर ह्याचे जे आहे ते एवढं सुंदर नाही आहे बट इझिली तुमचं जर याच्यापेक्षा सुंदर असेल तर तुम्ही जवळपास नाईंटी एट नाईंटी नाईनपर्यंत जाऊ शकता तर फायनली पाहूया हा पेपर पी डी एफ तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करता येणार आहे सिंपल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोवाईड केलेली आहे एव्हन अकॅडमी ॲपची माझं ऑफिशियल ॲप आहे एव्हन अकॅडमी ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करताच तेथे ते एक ते तुम्हाला फ्रीचा सेक्शन मिळणार आहे त्या फ्रीच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला हा पीडीएफ प्रोवाईड केलेला आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सिंपल आहे इन्स्टंटली जर तुम्हाला आताच डाउनलोड करायचा आहे तर तुम्हाला एक जी न्यूज ट्वेंटी फोर एच डॉट कॉम ठीक आहे झी न्यूज ट्वेंटी फोर एच डॉट कॉम हे गुगलवरती सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तेथे पण जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून हा पीडीएफ डाउस डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता तर दोन्ही मेथडद्वारे तुम्ही हा पी डीएफ मिळू शकता मेक शुअर sure, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड आहे आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजेच तुम्हाला दहावी सर्व विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबतच व्हायरल क्वेश्चन पेपर अँड क्वेश्चन सोबतच तुम्हाला अँर्सर शीटसुद्धा प्रोवाईड होणार आहे मेक शुअर sure, सबस्क्राईब नाव अँड फायनली विशू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम